साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा वाद पुन्हा एकदा विकोपाला गेलाय. शिवेंद्रराजे भोसले यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उदयनराजे भोसले यांनी उधळून लावलाय. त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले यांचं कार्यालय देखील उदयनराजे भोसले यांनी JCB लावून हटवलंय. त्यामुळे आता साताऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या जागेला आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. शिवेंद्र राजे यांनी आयोजित केलेला बाजार समितीच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम उदयन राजे यांनी उधळून लावला. कार्यक्रमासाठी एक पत्र्याचं ऑफिसही उभारण्यात आलं होतं. हे ऑफिस उदयन राजेंच्या देखरेखीखाली JCB ने उद्ध्वस्त केलंय. या लोकांनी कोणी विक्रम असले किंवा त्यांची बाकी जे बाकी असेल माझ्या प्रॉपर्टीमध्ये तिथे पाय ठेवायचं नाही. तुम्ही त्यांना सगळ्यांना अरेस्ट करा, त्यांना तुम्ही ताकीद द्या, इथं जायचं त्यांना इकडे बसू दे, त्या डोंगरावर बसू दे नाही तर त्या हायवेवरती बसू दे, इथं जायचं नाही. मला एक सांगा, एक माझ्या जागेत म्हणाल तर त्यांचं ऑफिस त्यांच्या जागेत नेहमी मांडव्याला नेऊन टाकावं ना, माझ्या जागेत कशाला? माझ्या जागेत जी वस्तू ती माझी वस्तू ना. सरळ सरळ आहे, जागा कोणाच्या मालकीची आहे असं नाही ना. आमचं SLP सुप्रीममध्ये पेंडिंग असताना तुम्ही करता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, नाही तर काय होतंय? आता कोर्टाला आम्ही सांगू शकतो 3 मे पासून ते कोर्ट सुरू होते. आता 5 किंवा 7 तारखेला CJ समोर आम्ही मॅटर आहे. पण ठरलेल्या नियोजित ठिकाणीच शिवेंद्रराजे भोसले देखील पोहोचले आणि त्यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपला. कुठे आपण कुठे नारळ पोहोचायचं? या दरम्यान दोन्ही नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची चकमक होता होता राहिली. एकाच जागेवर दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले असते तर मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता अधिक होती. हा सगळा प्रकार लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळावर बंदोबस्त तैनात केलाय. अचानक घडलेल्या या वादामुळे आता साताऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.